श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बर्नआउट या मानसिक स्थितीबद्दल जाणून घेणार आहोत. कामाच्या ठिकाणी बर्नआउट होणे म्हणजेच मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकव्याची ही स्थिती निर्माण होणे असे आहे. जी कामाची तीव्रता जास्त असल्यास तिथे मानसिक ताणतणाव वाढवण्यामध्ये मदत करते. यामुळे वाढलेल्या अपघातांसह अनेक नकारात्मक परिणाम त्या व्यक्तीवर आणि संस्थेवरती होऊ शकतात. बर्नआउटच्या काही लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे, जिथे भावनिक किंवा शारीरिकरित्या थकल्यासारखे वाटणे, कामाबद्दल नकारात्मक विचार येणे, कामापासून अलिप्तपणा व आपण निरुपयोगी आहोत, आपण शक्तिहीन आहोत किंवा माझी या संस्थेला काही उपयुक्तता नाही, असे काहीतरी विचार व भावना आपल्या मनात येतात. कामाबद्दल एखाद्या व्यक्तीला सहसा आनंदच मिळत नाही, सारखे हताश वाटत राहते. बर्नआउटमध्ये योगदान करणारे काही जे घटक आहेत त्यामध्ये कामाचा अतिरिक्त भार, वेळापत्रक किंवा असाइनमेंटवर नियंत्रण नसणे, कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन काम करणे, संसाधनांचा अभाव असणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीला त्या घटनेवरचं, त्या जागेवरचं नियंत्रण गेल्यासारखे वाटू शकते. कामात अनादर किंवा न ऐकलेले वाटणे किंवा माझं कोणी ऐकून घेत नाही, माझी कामाच्या ठिकाणी भूमिका काय आहे, ती किती स्पष्ट आहे, हे ठरवते की त्या व्यक्तीला तिथे किती समाधान मिळते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांतर्फे सूक्ष्म व्यवस्थापन, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मायक्रो मॅनेजमेंट, ह्याद्वारे देखील त्या व्यक्तीला मला स्वायत्तता दिली गेली नाही अशी भावना येऊ शकते. पक्षपातीपणा व भेदभावाबद्दल आपण बोललोच आहोत. बर्नआउट टाळण्यासाठी संस्था काही उपाययोजना करू शकता. कर्मचाऱ्यांना त्यांची कामाबद्दलची भूमिका स्पष्ट करणे, त्यांच्या कौशल्यांचा उपयुक्त वापर करून घेणे, त्यांचा कौशल्य विकास करण्यासाठी त्यांना उपयुक्त संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा काही वर्कलोड किंवा एक प्रतिबद्धता पातळी त्यांना पूर्वीच आखून देणे. बर्नआउट होण्याची जी जोखीम आहे ती कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक टीमला काही सर्वेक्षणानुसार त्यांचं नेहमी स्क्रीनिंग करत राहणे. एखाद्या व्यक्तीला चिंतेचा विचार आहे, चिंतेचे आजार आहेत किंवा त्याला उदासीनतेची काही लक्षणं दिसतास, त्याला योग्य ती मदत उपलब्ध करून दिल्यास आपण बर्नआउट योग्य वेळीच टाळू शकतो. व्यक्ती पण त्याच्या व्यक्तिगत पातळीवरती बर्नआउट टाळण्यासाठी काही मदत घेऊ शकतात. योग्य वेळी सकस आहार घेणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप व योग्य वेळी ताणतणाव नियोजन केल्यास आपण योग्य वेळीस ह्या बर्नआउट जी एक कंडिशन आहे ही टाळू शकतो. बर्नआउटमुळे बरेच कामाचे तास कमी होतात व कामाची क्वालिटी देखील कमी होते. ती टाळण्यासाठी वरील काही उपयुक्त योजना ज्या आपण चर्चा केल्या त्या केल्यास मदत घेऊ शकतात. उद्याच्या भागात आपण कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. श्रोते हो, आत्ताच आपण कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.